नमस्कार अडीच बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर ठाणे जिल्ह्यातल्या नेवाळी गावाजवळ जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून गावकऱ्यांचं हिंसक आंदोलन दगडफेकीत पंधरा जण जखमी दहा पोलिसांचा समावेश मुंबईला हादरवून टाकणाऱ्या एकोणीशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयानं दोषी ठरवलेल्यांना आज दुपारी तीन नंतर शिक्षा सुनावली जाणार केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देशातल्या सर्वात मोठ्या महापालिका रोखे योजनेचा मुंबई शेअर बाजारात प्रारंभ पुणे महापालिकेपासून सुरुवात राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आज नवी दिल्लीत बैठक तीस उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी इस्रोच्या पीएसएलव्ही सी अडतीस या प्रक्षेपकाची उलटगणना आज पहाटे सुरू राज्य शासनानं शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जाहीर केलेलं दहा हजार रुपयांचं कर्ज संबंधित बँकांनी त्वरित देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवडहून जेजुरी तर संत तुकाराम महाराज यांची पालखी भांडगाव तो फुलामार्गे वरवंडी इथं आज मुक्कामाला जाणार नमस्कार आता बातम्या पाहूयात ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण हजीमलंग रस्त्यावर नेवाळी गावाजवळ असणाऱ्या संरक्षण दलाच्या नियोजित विमानतळासाठी जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून गावकऱ्यांनी हिंसक आंदोलन केल्यानं पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला गावकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत के बारा जण जखमी झाले असून त्यात दहा पोलिसांचा समावेश आहे नौदलाच्या प्रस्तावित विमानतळासाठी एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे ऐंशी अशा दोन टप्प्यात इथली एक हजार सहाशे एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात विमानतळाचं काम सुरू न झाल्यानं इथल्या बहुतांश जमिनीवर गावकरी शेती करतात आता शेतीच्या लागवडीला विरोध केल्यानं आज हा उद्रेक झाला गेल्या तीन चार वर्षांपासून इथले शेतकरी विमानतळाचं काम सुरू न झाल्यानं आमच्या जमिनी परत द्या अशी मागणी करत आहेत आज सकाळी कल्याण हाजीमलंग रस्त्यावर स्थानिकांनी रस्ता अडवून त्यावर टायर पेटवून दिल्यानं वाहतूक रोखली गेली पोलीस बंदोबस्तासाठी आलेली पोलिसांची गाडीही जमावानं पेटवली मुंबईला हादरवून टाकणाऱ्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाळा न्यायालयानं दोषी ठरवलेल्यांना आज दुपारी तीन वाजता शिक्षा सुनावण्यात येणार आहे टाडा न्यायालयानं गेल्या आठवड्यात एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरवलं होतं अबू सालेम मुस्तफा डोसा फिरोज अब्दुल रशीद खान ताहिर मर्चंट करीम उल्लाह शेख आणि रिया सिद्दीकी या सहा जणांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे या खटल्यातल्या पहिल्या प्रकरणाचा निकाल आधी लागला असून मुख्य आरोपी याकूब मेमनला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै दोन हजार पंधराला फाशी देण्यात आली या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे देशातल्या सर्वात मोठ्या महापालिका रोखे योजनेची आज केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मुंबईत शेअर बाजारात सुरुवात झाली देशात सुरू असलेल्या शहरी पुनरुत्थान प्रक्रियेचं हे प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन यावेळी नायडू यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या देशाच्या प्रगतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे असं ते म्हणाले देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी साठ टक्के उत्पन्न शहरी भागातून मिळत असतं आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं या भागातल्या जनतेचं जीवनमान उंचवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली पुणेकरांना अविरत चोवीस तास पाणीपुरवठा व्हावा यासाठीच्या प्रकल्प उभारणीसाठी पुणे महानगरपालिकेनं हे दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपये मूल्याचे महापालिका रोखे विक्रीसाठी आणले आहेत भांडवल वृद्धीसाठी भांडवली बाजारात विविध उद्योग समूहांनी आपल्या कंपन्यांची नोंदणी करणं हे सर्वश्रुतच आहे परंतु जनतेच्या प्राथमिक सोयीसुविधांसाठी भांडवली बाजाराकडे महापालिकेने रोख्यांच्या माध्यमातून जाणं एक वेगळी संकल्पना आहे देशातल्या आर्थिक सुधारणांचं वर्ष म्हणून दोन हजार सतरा या वर्षाची नोंद होईल असं प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केलं आहे ते आज मुंबईत नवव्या बँकिंग आणि आर्थिक सेवा परिषदेत बोलत होते विमुद्रीकरणानंतर देशात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आणि या वर्षात एक्क्याण्णव लाख नव्या करदात्यांची भर पडली अस असं त्यांनी सांगितलं केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये रेल्वे अर्थसंकल्पाचं विलीनीकरण करून अर्थसंकल्प निर्धारित मुदतीच्या आधी अर्थसंकल्प सादर करण्यात आला दिवाळखोरी संहिता कायदा लागू करण्यात आला आर्थिक सुधारणांना बळकटी प्रदान करणारी ही पावलं होती असं मेघवाल म्हणाले एकतीस मार्चला वित्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे एक एप्रिलपासून सरकारला खर्चाची अनुमती मिळाली राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी देखील याबद्दल सरकारचं कौतुक केलं आता जीएसटीच्या रुपानं सर्वात मोठी आर्थिक सुधारणा देशात होत आहे असा विश्वास अर्जुनराम मेघवाल यांनी व्यक्त केला थकीत कर्जाची समस्या हाताळण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक करत असलेल्या प्रयत्नांना पाठबळ देण्याच्या उद्देशानं सर्बीनं सूचीबद्ध कंपन्यांच्या मालमत्ता संपादनाचे निकष शिथिल आहेत सबीच अध्यक्ष अजय त्यागी यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली पार्टिसिपेटरी नोट्स संदर्भात नियामक शुल्क वाढवून माफ करा नियामक शुल्क लावून त्याबाबतचे नियम अधिक कडक करायच्या प्रस्तावाला सेबीनं मंजुरी दिली मात्र पार्टिसिपेटरी नोट्सवर पूर्णपणे बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सेबीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं नव्या परदेशी गुंतवणूकदारांना या नोट्स उपलब्ध ठरत असल्यानं हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली बाजार नियामक सेवेनं उचललेल्या पावलांमुळे मुंबई शेअर बाजारात आज तेजीचं वातावरण राहिलं सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात एकशे छत्तीस अंकांची वाढ झाली त्यानंतर निर्देशांकानं दोनशे अंकांची उसळी घेत एकतीस हजार पाचशे तेवीस अंकांचा आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला दुपारच्या सत्रात एकशे बहात्तर अंकांच्या वाढीसह निर्देशांक एकतीस हजार चारशे सत्तर अंकांवर होता राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही दुपारच्या सत्रात बेचाळीस अंकांची वाढ होऊन निफ्टी नऊ हजार सहाशे शहात्तर अंकांवर पोहोचला थकीत कर्जाची समस्या सोडवण्यासाठी थकबाकीदार सूचीबद्ध कंपन्यांना अधिग्रहित करण्याचे निकष काल सेबीन शिथिल केले होते त्याचा प्रभाव आज शेअर बाजारावर दिसून आला जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर अंमलात येण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी उरलाय या अंतर्गत देशातल्या तीन चतुर्थांश व्यावसायिकांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून अद्यापही नोंदणी न झालेल्या व्यावसायिकांसाठी पंचवीस जून पासून नवी खिडकी खुली होणार आहे त्यानंतर पाच दिवसांनी एक जुलै पासून जीएसटी लागू होणार आहे पच्चीस जून से खुलने वाली है नया रजिस्ट्रेशन का विंडो तो हमेशा के लिए खुला रहेगा लेकिन कोई व्यक्ति जो की व्यापार उसका चालू है तो उसको पहली जुलाई के बाद तीस दिन के अंदर मतलब कि तीस जुलाई से पहले अपने आप को रजिस्टर करा लेना है नए रजिस्टर वाले को जो लोग पुराने वेट या सर्विस टैक्स या एक्साइज में से माइग्रेट हो रहे हैं जिनके लिए हमने एक अपरचुनिटी दिया था पंद्रह तारीख तक और वो अपरचुनिटी फिर से पच्चीस जून को खुलने वाला है उनको भी हम ये बता दें कि उनको भी अपनी पूरी प्रक्रिया कर देनी है अगर अभी तक नहीं किया है तो एक महीने के अंदर वो कर देंगे तो चलेगा वो माइग्रेटिंग वाली विंडो भी हम पूरा महीना खुली रखेंगे जुलाई महीने में और उसके दौरान वो अपना पूरी प्रक्रिया कंप्लीट कर दे एक चीज और मैं बता दूं कि कुछ लोगों में ये कंफ्यूजन है कि जिन्होंने प्रोविजनल आई, जिनको प्रोविजनल आईडी नंबर मिला है जीएसटी का उनके लिए क्या नया नंबर आएगा क्या तो मैं ये कहना चाहूँगा कि नई प्रोविजनल आई का जो नंबर है वहीं आपका फाइनल नंबर बनने वाला है राष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह डाव्या पक्षांचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मात्र राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत विरोधी पक्षांमध्ये मतभिन्नता दिसत आहे संयुक्त जनता दलानं रा, रामनाथ कोविंद यांना पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या निर्णयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आभार मानले आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री सामी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाच्या अम्बा गटानंही कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे कार्टोसॅट दोनसह आणि इतर तीस उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी इस्रोच्या एल व्ही सी थर्टी एट या प्रक्षेपकाची उलट गणना आज पहाटे सुरू झाली श्रीहरिकोटा इथून उद्या सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी या प्रक्षेपकाचं उड्डाण होईल कार्टोसॅट दोन उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती शहर आणि ग्रामीण नियोजन भौगोलिक माहिती यासाठी उपयुक्त ठरणार आहे इतर उपग्रहांमध्ये एकोणतीस नॅनो उपग्रह इतर देशांचे असून एक नॅनो उपग्रह कन्याकुमारी जिल्ह्यातल्या एका शैक्षणिक संस्थेनं तयार केला आहे या सर्व एकतीस उपग्रहांचं एकूण वजन नऊशे पंचावन्न किलोग्रॅम आहे सर्व राष्ट्रीयकृत बँका व्यावसायिक बँका राज्य सहकारी तसंच जिल्हा सहकारी बँका आणि इतर बँकांनी राज्य शासनानं शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जाहीर केलेलं दहा हजार रुपयांचं कर्ज त्वरित द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले बँकर समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते पीक कर्ज खातं असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम जमा करा असं सा सांगत बँकांना शासनाकडून लवकरच हा निधी परत दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत संवेदनशीलपणे कार्यवाही करावी असं मुख्यमंत्री म्हणाले रिझर्व्ह बँकेनं जुन्या नोटा घेण्यासाठी मान्यता दिली आहे त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल असं आश्वासन बँकर्स समितीनं दिलं या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर सहकार मंत्री सुभाष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं पुण्याहून पंढरीकडे निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमधला मुक्काम आटोपून आज सकाळी जेजुरीकडे निघाली या पालखीचा आज जेजुरीत मुक्काम आहे तर संत तुकाराम महाराज यांची पालखी भाणगाव चौफुला मार्गे वरवंड इथं आज मुक्कामाला राहणार आहे पैठणहून पंढरीला निघालेली संत एकनाथ महाराज यांची पालखी राक्षसभुवन इथून रायमोहला पोहोचली ही पालखी आज रायमोह इथून मार्गे तांबा राजुरी आणि पुढे पाटोदा इथं मुक्काम करणार आहे उद्या ही पालखी घुमारा पारगावला प्रस्थान करेल वारकऱ्यांची वारी सुखद व्हावी म्हणून राज्य सरकारनं उपाययोजना केल्या आहेत अभिनेते मोहन जोशी आणि सुबोध भावे यांना यंदाचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला बालगंधर्वांच्या जन्मगावी राज्य पातळीवर दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं हे सातवं वर्ष आहे बालगंधर्व स्मारक समितीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं स्वरूप एक्कावन्न हजार आणि पंचवीस हजार रुपये शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह आहे बावीस जुलै रोजी बालगंधर्वांच्या जन्मगावी नागठाणे इथं पुरस्कारा या पुरस्काराचं वितरण होणार आहे यापूर्वी या पुरस्कारानं हृदयनाथ मंगेशकर प्रभाकर पणशीकर सुरेश वाडकर अजय अतुल सिद्धार्थ जाधव पॅडी कांबळे कविता लाड यांचा सन्मान झाला आहे राज्यातल्या सर्व शासकीय आणि अनुदानित खासगी शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी तसंच नेमकी पटसंख्या समजण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती आधार क्रमांकाशी जोडण्याचं काम तातडीनं पूर्ण करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत राज्यातल्या शैक्षणिक सुधारणांसंदर्भात करायच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या सर्व शाळांची अचूक माहिती संकलित करून ती पब्लिक क्लाउडवर ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या शिक्षकांच्या नियमित उपस्थितीसाठी शाळांमध्ये चेहऱ्यावरून उपस्थिती नोंदवणारं जैवमिती बायोमेट्रिक यंत्र सक्तीचं सक करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले येत्या एक ते सात जुलै दरम्यान राज्यात वनसप्ताह साजरा होणार आहे त्याचं आमंत्रण वित्तमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं हे आमंत्रण स्वीकारल्याचं मुनगंटीवार यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितलं जिल्हा बँकांकडे असलेल्या जुन्या नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेने बदलून दिल्या तर रोख रक्कम वाढेल आणि या निर्णयाचा शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल असं मुनगंटीवार म्हणाले सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर कारवाई होण्याच्या वृत्ताविषयी विचारलं असता कायद्यानुसारच ही कारवाई होईल असं मुनगंटीवार म्हणाले भाजपा आणि शिवसेना युती टिकेल आणि वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला म्युनिसिपल बॉन्ड मार्केट ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महानगरपालिकेनं प्रत्यक्षात आणल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे राज्यातलं युती सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नसून ते शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद दौऱ्यासाठी त्या आल्या होत्या त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या सरकारच्या राजकारणात शेतकरी भरडला जात असून किती आत्महत्या झाल्यावर सरकार कर्जमाफी करेल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर ते सरकारचं फार मोठं अपयश असेल असंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयानं साथ हे विश्वास है हो रहा विकास है हा उपक्रम हाती घेतला केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ जनधन अशा योजना लोकोपयोगी विविध ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा इथं विशेष प्रचार अभियान राबवण्यात आलं लोहारा नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पौर्णिमा लांडगे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती चंद्रकला नारायणकर या कार्यक्रमाला उपस्थित होत्या विविध योजनांची माहिती देणारं छायाचित्रांचं प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आलं होतं एक जुलैपासून लागू होणारी जीएसटी करप्रणाली पुनर्रचना समजून घेण्यासाठी मुंबईत एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशननं हे व्याख्यान आयोजित केलं होतं अर्थतज्ञ डॉक्टर अजित रानडे यांनी यावेळी जीएसटी बाबत माहिती देऊन ती देशासाठी कशी फायदेशीर ठरू शकते हे सांगितलं या व्याख्यानात शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आयडीएफसी तसंच आय एम सीचे प्रतिनिधी विद्यार्थी उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती पत्रकार दिनेश कांजी यांनी लिहिलेल्या त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा माणिक सरकार या पुस्तकाचं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं त्रिपुरातल्या कम्युनिस्ट पक्षानं केलेल्या राजकीय के हत्येचं वास्तव कांजी यांनी या पुस्तकात मांडलं आहे या पुस्तकातून त्रिपुरातल्या खऱ्या अराजकतेचा चेहरा पुढं आला आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य आजही समाजातल्या वंचित घटकांसाठी काम करण्यास खंबीर आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाई वैद्य यांचा गौरव केला भाई वैद्य यांनी नव्वदव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त त्यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मंत्रिमंडळात काम करताना धोरणात्मक निर्णय घेण्यात भाईंचा महत्वाचा वाटा होता असं पवार म्हणाले यावेळी माजी मंत्री सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते भाई वैद्य कायमच आपल्या तत्वांवर ठाम राहिले राजकारणातही त्यांचा मूळ पिंड बदलला नाही असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं यावेळी सन्मानचिन्ह मानपत्र देऊन भाई वैद्य यांचा सन्मान करण्यात आला पत्रकारिता हे माणूस घडवण्याचं शास्त्र असून त्या अनुषंगानंच पत्रकारिता केल्यास जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फुटून एक सशक्त समाजाची निर्मिती होते असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व्ही ल धारुरकर यांनी केलं मुंबई मराठी पत्रकार संघाच्या शहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकारांचा धारुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पंढरपूरच्या पंढरी संचारचे संपादक बाळासाहेब बडवे यांना पत्रकारितेतल्या योगदानाबद्दल सर्वोदय कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पाच हजार रुपये रोख आणि चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पत्रकारितेतून सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ पत्रकार मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांना समतानंद अनंतहरि गदरे पुरस्कार ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार अरुण कुलकर्णी यांना तोलाराम कुकरेजा पुरस्कार तर राजाराम सावंत यांना मुद्रित शोधनासाठी कविवर्य भालचंद्र खांडेकर पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ सन्माननीय सदस्यत्व आणि सहसदस्यत्व देऊनही अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला पत्रकार आणि संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पण आज प्रबोधन आणि माहिती याच्यापेक्षा जाहिरात आणि मनोरंजन याकडेच जास्त लक्ष दिलं जात आहे खरं तर वृत्तमानपत्र आज रंगीत छापली जात आहेत पण रंगीत छपायबरोबर माणसांची दुःखसुद्धा व्यक्त करणं तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं पत्रकारिता हे माणूस घडवणारं शास्त्र आहे समाजाला बदलणारं एक महत्त्वाची दिशा देणार आहे असं म्हटलं जातं राज की राजकीय प्रबोधन करणं हे पत्रकारांचं कार्य आहे सामाजिक परिवर्तना दिशा दिली पाहिजे आर्थिक विकासाच्या दृष्टीने शिक्षण दिलं पाहिजे पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारित्र्य निर्माण करणं हे महत्त्वाचं आव्हान आहे वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकारांचा आपण सन्मान करतो या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या देशभरातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराला आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असतो आणि हे वर्धापन दिनाचा उत्तम कार्यक्रम दरवर्षी एकवीस जूनला साजरा होतो ऑस्ट्रेलियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज के श्रीकांतनं अव्वल मानांकित सॅन व्हॅन हो याचा धुवा उडवला तर बी साई प्रणीतन हुंग झियांगचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला श्रीकांतची सुरुवात काहीशी अडखळत झाली नंतर मात्र त्यांना दमदार खेळ करत अव्वल मानांकित सॅन व्हॅन हो याचा पंधरा एकवीस एकवीस तेरा आणि एकवीस तेरा असा पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली बी साई प्रणितनं हुंग झियांगचा एकवीस पंधरा अठरा एकवीस एकवीस तेरा असा पराभव केला महिला एकेरीत पी व्ही सिंधू देखील थोड्याच वेळापूर्वी झालेल्या सामन्यात चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे महिला दुहेरीत मात्र अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीला पराभव पत्करावा लागला लंडनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड लीग सेमीफायनल हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय पुरुष संघाचा सामना आज मलेशियाशी होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरू होईल स्पर्धेत भारतानं ब गटात दुसरं तर मलेशियानं अ गटात तिसरं स्थान पटकावलं आहे इतर उपांत्यपूर्व अर्जेंटिना अर्जेंटिनाविरुद्ध पाकिस्तान नेदरलँड विरुद्ध चीन आणि इंग्लंड विरुद्ध कॅनडा असे होणार आहे हवामानाची स्थिती जाणून घेऊयात देशाच्या काही भागात मोसमी पावसाला विलंब होत असला तरी यंदा मोसमी पाऊस सरासरी एवढा होईल असा अंदाज दिल्लीतल्या प्रादेशिक हवामानशास्त्र विभागातल्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे मोसमी पाऊस राज्यात पुढं सरकत विदर्भाच्या आणखी काही भागामध्ये पोहोचलाय आहे मात्र राज्यात अजूनही पावसानं हवा तसा जोर धरलेला नाही आतापर्यंत राज्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी दहा जिल्ह्यांमध्ये सरा सरासरी इतका तर सोळा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे गडचिरोली गोंदिया नागपूर नंदुरबार धुळे ठाणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे येत्या दोन ते तीन दिवसात परिस्थितीत बदल होईल आणि चोवीस जून नंतर पाऊसमान सुधारेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातल्या नेवाळी गावाजवळ जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून गावकऱ्यांचं हिंसक आंदोलन दगडफेकीत पंधरा जण जखमी दहा पोलिसांचा समावेश मुंबईला हादरावून टाकणाऱ्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयानं दोषी ठरवलेल्यांना आज दुपारी तीन नंतर शिक्षा सुनावली जाणार केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देशातल्या सर्वात मोठ्या महापालिका रोखे योजनेचा मुंबई शेअर बाजारात प्रारंभ पुणे महापालिकेपासून सुरुवात राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आज नवी दिल्लीत बैठक तीस उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी इस्रोच्या व्ही सी थर्टी एट या प्रक्षेपकाची गणना आज पहाटे सुरू राज्य शासनानं शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जाहीर केलेलं दहा हजार रुपयांचं कर्ज संबंधित बँकांनी त्वरित देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवडहून जेजुरी तर संत तुकाराम महाराज यांची पालखी भानगाव चौफुला मार्गे वरवंडे इथं आज मुक्कामाला जाणार या याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर